बायका बसायसाठी. त्याच्यानंतर आम्हाला नळ पाहिजे गली गली, पाण्याची लई प्रॉब्लेम आहे आम्हाला. नमस्कार, मी नीता चेरकर. मी शांतू भाईचंद्र यादव. सुनीता आखाडे. मी वर्षा म्हात्रे. चाळीस वर्ष पाणीच नव्हतं, त्यामुळे लोक इथे आमदार होते नवाब मलिक वगैरे, पण त्यांनी लक्षच द्यायला, लोक तक्रारी घेऊन गेले. पाण्यासाठी रात्रंदिवस आम्ही भटकत होतो. विभाग प्रमुख कातेस आहे, त्यांनी आमच्यासाठी खूप मदत केली. म्हणजे कधीही आम्ही जाऊन सांगितलं ना त्यांना काही प्रॉब्लेम, ते कधीही येतात इथे. सकाळी सकाळी यायचे माणसांना गोळा करून. त्यांनी खूप पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केला आमच्या इथे. आता 24 तास पाणी आहे, म्हणजे लोक कुठे कुठे भटकायचे हंडे घेऊन, दिवस रात्र पाणीच नाही. मग त्यांनी आता त्यांच्या प्रयत्नाने पाणी आलं किंवा इतर काही गोष्टी, जसं पाण्याने ना पूर्ण रस्ते फुटले होते, ब्लॉक झाला होता. आणि ह्या गावातून ना गणपती, आमच्या इथे गणपती तयार करण्याचा कारखाना आहे, गणपती जाणार होते. तेव्हा मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, ते ना डॉक्टरकडे जायला निघाले, त्यांनी गाडी थांबवली, आमचे प्रश्न ऐकून घेतले. त्यांनी बीएमसीची माणसं नव्हती त्यावेळेला, पण त्यांनी स्वतःकडची खाजगी माणसं पाठवून हे काम करून घेतलं गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी. कातेसाहेबांनी खूप आम्हाला मदत केली. आम्ही प्रत्येक वेळेस जातो कातेसाहेबांकडे, त्यांनी खूप आम्हाला मदत केली. आणि आता आमच्या आणीमध्ये प्रवेशद्वार चालू होणार आहे त्यांच्यासाठी. आणि आता आम्ही काही कामांचे समस्या त्यांच्याकडे मांडलेले आहेत, ते आम्ही करू चरण पूर्ण होऊन जाईल. सणाचे वगैरे पण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, ते आम्ही त्यांच्याकडे दिलेले आहेत. ते म्हणजे कातेसाहेबांकडे दिलेले आहेत, ते पूर्ण करतील असे आश्वासन दिलेले आहे. आमचा पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याबद्दल आम्ही सगळे रहिवासी त्यांचे आभारी. पाण्याची सुविधा अशी MMRDA ने नाही केली. पांढरपूळमध्ये झोपडपट्टी असतानापासून पांढरपूळमध्ये आम्ही राहत आहोत. पांढरपूळमध्ये पाण्याच्या भरपूर समस्या होत्या. त्यावेळेस कातेसाहेबांनी आंदोलन केले, त्या आंदोलनामध्ये उपोषणाला आम्ही बसलेलो. आम्ही 5 विद्यार्थी होतो. त्यावेळेस आमच्यावर केसेस वगैरे झाले, आम्ही बरंच काय झालं, पण कातेसाहेबांनीच पाण्याचा मार्ग हा मोकळा केला. अभी आज इतना उम्र हो गया तो भी हंडा लेके हम लोग बार बार भाग रहा था. माझी अपेक्षा आहे की तुकाराम गाते साहेबांनी त्यांचं आमदार झाल्यानंतर ही पूर्तता आम्हाला करून द्यावी. या विभागात तुकाराम गाते साहेबांनी राहुल शेवाळे यांच्या स्थायी समिती अध्यक्ष असताना, तुकाराम गाते विभाग प्रमुख असताना भरपूर काही कामं केले त्यांच्या प्रयत्नात. त्यांनी जसे घाटल्या गावात नगरसेवक असताना कामं केले, ते बघून आम्हाला असं वाटतं की तुकाराम गाते साहेबांना आमच्या इथं आमदार बनवून काहीतरी विकास होईल, त्याबद्दल आम्ही तुकाराम गाते यांना आमदार बनवून देण्याचा पूर्ण प्रयत्न. आम्हाला पाणी त्रास, पाणी का त्रास, सगळा त्रास आम्हाला. रास्त्याने आमचं पाप उठलं, बघा किती किती पाप उठलं आमच्या जायला जायला. 2 साल से हमारा उधर पानी अच्छे से मिल रहे हैं, अच्छे से रह रहे हैं, अच्छे से सुख शांति से रह रहे हैं. अभी हम लोग को कोई परेशानी कोई तकलीफ पानी के बाद. हमारे लिए काते साहब अच्छी बार काम सही कर रहे हैं. पाण्याचं तर झाले, थोडं ते आणखीन घरोघरी वरती झालं पाहिजे. काते साहेबांना रिक्वेस्ट आहे. भविष्यात काते साहेब आमदार होतील आणि आम्ही त्यांना भरपूर सहकार्य करणार, आमदार बनवणारच. त्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. पाणी के वजह से है ना इन लोगों पर केस भी हुआ, लेकिन वो तुकाराम काते साहेब जो है उन्होंने इनका केस जो सॉल्व करने का है वो कर दिए. अभी खाली जो तारीख और नील करना चाहिए बस. अभी तुकाराम काते के पीछे हम लोग हमेशा रहेंगे और हमेशा साथ है. तुकाराम काते आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ पुन्हा एकदा पांढरपूळ वासियांकडून मी काते साहेबांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र.